नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर, नवीपेठ, पुणे. आज आपण टॉर्च तपासणी आणि वंध्यत्व याबद्दल थोडंसं बोलूया. ज्या वेळेस नैसर्गिक गर्भधारणा राहत नाही आणि पेशंट आमच्याकडे टेस्ट्यू बेबीसाठी येतात, बऱ्याच वेळेला आधीच्या फाईलमध्ये टॉर्च तपास केलेली असते आणि त्यामध्ये टॉर्चची तपास आणि वंध्यत्व ह्यांचं नेमकं नातं काय हे आपण थोडंसं बोलूया. टॉर्च म्हणजे टॉक्सोप्लाझ्मोसिस रुबेला, सायटोमेगॅलोव्हायरस, हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस अँड अदर्स, हे इन्फेक्शनचा जो चमू आहे ह्याला टॉर्च म्हणायचं. आता हा जो टॉर्च इन्फेक्शन आहे हा बऱ्याच वेळेला जुन्या काळी अनेक स्त्रियांना व्हायचा, वातावरणात न व्हायचा किंवा शारीरिक संबंधांमधनं व्हायचा, आणि ह्या टॉर्च इन्फेक्शनमुळे वारंवार गर्भपात होण्याची शक्यताही जास्त असायची. किंबहुना आता गेल्या दशकामध्ये टॉर्च इन्फेक्शन भारतातनं नाहीसं झालेलं आहे आणि ह्या टॉर्च तपासणीमध्ये IgM आणि IgG अशा दोन तपासण्या असतात. IgM जर तपास पॉझिटिव्ह असेल तर तुमच्या शरीरामध्ये ह्या 5 पैकी कुठलं तरी इन्फेक्शन सध्या आहे आणि त्याची ट्रीटमेंट गरजेची आहे आणि त्यामुळे वंध्यत्व किंवा गर्भपात वारंवार होण्याची शक्यता असू शकते. IgG इन्फेक्शन जर पॉझिटिव्ह असेल तर हे जुनं कुठलं तरी इन्फेक्शन आहे आणि त्याचा आत्ता वंध्यत्व किंवा गर्भपाताशी मुळीच संबंध नाही. त्यामुळे टॉर्च चाचणी ही आत्ताच्या जमान्यामध्ये बघायला गेलं तर साधारणपणे सुचवली जात नाही, कारण त्याच्यामध्ये वंध्यत्वाशी संबंधित डायरेक्ट संबंध टॉर्च चाचणीचा नसतो. जर तुमची IgM चाचणी पॉझिटिव्ह आली असेल तरच ह्या टॉर्च चाचणीची काळजी करायचं कारण आहे किंवा त्याची ट्रीटमेंटची गरज आहे. धन्यवाद.